नमस्कार शेतकरी बंधन तर चला जाणून घेऊ आज दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी सोयाबीनला कसे बाजारभाव होते त्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा तर चला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीमध्ये आवक आलेली होती आठ क्विंटलचे आणि येथे कमीत कमी जे दर होते ते होते तीन हजार सहाशे पंच्याहत्तर व हो, जास्तीत जास्त दर होते तीन हजार सहाशे पंच्याहत्तर आणि येथे सर्वसाधारणचे दर तेही तीन हजार सहाशे पंचाहत्तर होते त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये आवक होती एक हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची येते कमीत कमी दर होते तीन हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर होते तीन हजार सातशे तीस व सर्वसाधारणचे दर होते ते होते तीन हजार सहाशे पंच्याहत्तर त्यानंतर परतूर बाजार समितीमध्ये आवक होती दहा क्विंटलची येते जास्तीत जास्त दर होते तीन हजार तीन हजार सातशे आणि कमीत कमी दर होते तीन हजार शंभर व जे सर्वसाधारण दर होते ते होते तीन हजार दोनशे एक्केचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती नागपूर नागपूरमध्ये आवक आलेली होती एकशे नऊ क्विंटलची आणि कमीत कमीचे दर होते ते होते तीन हजार तीनशे जास्तीत जास्त दर होते तीन हजार सातशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर होते तीन हजार सहाशे अडोतीस त्यानंतर अमरावती बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर होते तीन हजार सातशे एकवीस व कमीत कमी दर होते तीन हजार चारशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर होते सॉरी सर्वसाधारणचे दर होते ते होते तीन हजार सहाशे आणि येथे आवक आलेली होती एक हजार नऊशे एकोणनव्वद क्विंटलची त्यानंतर अकोट बाजार समितीमध्ये आवक होती एकशे पंच्याण्णव क्विंटलची येथे जास्तीत जास्त दर होते तीन हजार सातशे पन्नास आणि कमीत कमी दर होते तीन हजार ऐंशी व सर्वसाधारण दर होते तीन हजार सातशे त्यानंतर जी बाजार समिती बाजार समिती जालनामध्ये आवक होती तीनशे चोवीस क्विंटलची व कमीत कमी दर होते तीन हजार एक आणि जास्तीत जास्त दर होते तीन हजार सातशे अकरा व सर्वसाधारणचे दर होते ते होते तीन हजार पाचशे अकरा रुपये त्यानंतरची बाजार समिती जर बघितली तर लासरगाव बाजार समितीमध्ये आवक होती सहाशे तीस क्विंटलची आणि जास्तीत जास्त दर होते तीन हजार नऊशे तेहतीस आणि कमीत कमी दर होते एक हजार नऊशे एकावन्न व सर्वसाधारणचे दर होते ते होते तीन हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती सांगली सांगलीमध्ये आवक होती एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची आणि येथे सर्वात जास्त जो दर गेलेला आहे मित्रांनो तो आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल येथे जो कमीत कमी दर होता तीन हजार सातशे दहा आणि सर्वसाधारण जो दर होता तो होता तीन हजार आठशे पंचावन्न रुपये तर हे होते आजचे सोयाबीनचे बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या आयकॉनवर क्लिक करून सने ऑल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून सने आपल्याला रोजच्या बाजारभावाचे अपडेट्स या चॅनलवर मिळत राहतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पर्य्त जय हिंद जय महाराष्ट्र जय गवान जय किसान